नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेतू अभ्यासक्रम इयत्ता 6वी विषय भूगोल या विषयाची 10 गुणांची उत्तर चाचणी संपूर्ण उत्तरासह अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 3 गुण. 1. पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते. उत्तर चूक. 2. माहितीचा उपयोग ज्ञाननिर्मितीसाठी होतो. उत्तर बरोबर. 3. हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत. उत्तर चूक. प्रश्न दुसरा, जोड्या लावा. 3 गुण. अगट 1, राकेश शर्मा 2, तिथी 3, दिन व रात्र. बगट अ, चांद्रमासातील दिवस. ब, भारतीय अंतराळवीर. क, उपग्रह. ड, पृथ्वीचे परिवलन. उत्तर 1, राकेश शर्मा, भारतीय अंतराळवीर. 2, तिथी, चांद्रमासातील दिवस. 3, दिन व रात्र, पृथ्वीचे परिवलन. प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. फक्त 2 गुण. 1. चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते. उत्तर चहाचे उत्पादन आसाम व पश्चिम बंगाल या राज्यात होते. 2. पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात. उत्तर पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात. 3. कोणत्याही एका भारतीय महिला अंतराळवीराचे नाव लिहा. उत्तर भारतीय महिला अंतराळवीराचे नाव कल्पना चावला. प्रश्न चौथा, फक्त एका प्रश्नाचे उत्तर लिहा. 2 गुण. 1. प्रसारमाध्यमाचे कोणतेही 4 चांगले परिणाम लिहा. उत्तर 1. प्रसारमाध्यमांच्या आधारे दूरवरील व्यक्तींशी संपर्क साधता येतो. 2. अत्याधुनिक प्रसारमाध्यमांद्वारे माहिती मिळवण्यासाठी व माहिती देण्यासाठी लागणाऱ्या वेळेची व श्रमाची बचत होते. 3. प्रसारमाध्यमांच्या आधारे पूर, वादळे, सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तींबाबत पूर्वकल्पना मिळू शकते. 4. दूरदर्शन, आकाशवाणी, वृत्तपत्र इत्यादी प्रसारमाध्यमांच्या आधारे शासकीय योजना यशस्वी करता येतात. 2. वाहतुकीचे फायदे लिहा. उत्तर 1. वाहतुकीमुळे कामे जलद गतीने होतात, त्यामुळे वेळेची व श्रमाची बचत होते. 2. वाहतुकीच्या सोयींमुळे जगातील विविध प्रदेश एकमेकांशी जोडले गेले आहेत, त्यामुळे जग जवळ आले आहे. 3. वाहतुकीमुळे देशांतर्गत व्यापारास व आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना मिळते. 4. वाहतुकीच्या आधारे जागतिक स्तरावर वस्तूंची वाहतूक सहज व सोपी झाली आहे, त्यामुळे विविध वस्तू सहजपणे उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे. 5. वाहतुकीमुळे पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत. अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांनी ही प्रश्नपत्रिका विषयाच्या वहीमध्ये सोडवायची आहे. धन्यवाद.